अनेकांना गरमागरम जेवण खाण्याची सवय असते असे म्हणतात की गरमागरम जेवण गार जेवणाच्या तुलनेत रुचकर लागते त्यामुळे अनेक जण जेवताना पुन्हा पुन्हा जेवण गरम करून खातात परंतु तुम्हाला माहीत आहे का जेवण सारखं सारखं गरम करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते सारखे सारखे जेवण गरम करून त्यामध्ये हळूहळू विष तयार होऊ लागते ज्यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंगचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच जाणून घ्या कोणते पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करू नये एक पालकची भाजी कधीही सारखी सारखी गरम करू नका कारण यामध्ये नायट्रेटची पातळी जास्त असते जे जास्त गरम केल्याने त्यात घातक विष तयार होते दोन अंडी कधीही सारखी उकडू नये म्हणजेच एकदा उकडलेले अंडे दुसऱ्यांदा उकडू नका याशिवाय अंड्याला कधीही जास्त वेळ उकडू नका तीन बीट हे एक कंदमूळ असून यामध्ये नायट्रेट उपलब्ध असते याला सारखे गरम केल्याने यामध्ये विष तयार होऊ शकते जे तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते चार चिकनमध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आढळते सारखेसारखे गरम केल्यास चिकनमध्ये टॉक्सिक तयार होते पाच मशरूम कधीही पुन्हा पुन्हा गरम करू नका मशरूममध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असतात त्यामुळे ते जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवू नये सहा अनेक जण उकळलेला बटाटा फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करतात परंतु असं करणं देखील आरोग्यास घातक आहे